नमस्कार, स्वागत आहे आपलं नॉलेज दरबारमध्ये। येथे सरळ, सोप्या, पारदर्शक व थेटरित्या माहिती आपल्यापर्यंत। तर आज आपण जाणून घेणार आहोत अशा व्यक्तिमत्वाबद्दल, अगदी साधा शर्ट, पांढरं धोतर, अंगात जॅकेट व त्या जॅकेटला असलेला पेन, आणि आपल्या कार्याने महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारताच्या राजकारणात एक वेगळी ठसा उमटवलेला व्यक्ती म्हणजेच आपले आदरणीय यशवंतराव चव्हाण। त्यांचा जन्म सदन शेतकरी कुटुंबात 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी कृष्णेकाठी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव बळवंतराव चव्हाण तर आईचे नाव विठाबाई चव्हाण असे होते। त्यांचा विवाह वेणुताईंशी 2 जून 1942 रोजी झाला। वेणुताई आणि यशवंतराव चव्हाण यांना कोणतेही आपत्य नव्हते, तरीही वेणुताईंनी अपत्यासाठी त्यांना आग्रह धरला की त्यांनी दुसरे लग्न करावे, पण यशवंतराव चव्हाणांनी तसे केले नाही। आजही समाजात लोक अपत्य होत नाहीत किंवा अदर रिझनमुळे दुसरं लग्न करतात। आज 21व्या शतकात अशी परिस्थिती असताना सुद्धा त्या काळात यशवंतराव चव्हाणांनी वेणुताईंचा खंबीरपणे साथ दिली आणि असा कुठलाही आग्रह धरला नाही की माझ्या पुढील राजकीय वारसा चालवण्यासाठी कोणीतरी पाहिजे। साहेबांचे शालेय शिक्षण टिळक हायस्कूल ऑफ कराड येथून झाले व त्यांनी पुढील उच्च शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे आणि पुना लॉ कॉलेज येथून कंप्लीट केले। साहेबांच्या सुवर्ण राजकीय कारकिर्दीत सुरुवात काँग्रेस पक्षाने दिलेल्या संधीवर व बैलजोडी या चिन्हावर आमदार म्हणून प्रथम विजयी होऊन केली। त्यांच्या कामामुळे पंडित नेहरूंनी त्यांना द्विभाषिक मुंबई राज्याचे प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवड केली। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिनी मुंबई येथील शिवाजी पार्क या मैदानावर साहेबांनी शेती, इंडस्ट्रियलायझेशन, एज्युकेशन या कार्यावर भर देऊ असे आश्वासन दिले। हे आश्वासन दिले परंतु आश्वासन त्यांनी पाळले सुद्धा। तर जसे की कोयना धरण प्रकल्प, या धरण प्रकल्पामुळे लार्ज अमाऊंटमध्ये वीज निर्मिती होऊन महाराष्ट्रात एका नव्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली। म्हणूनच लोकांनी यशवंत या नावावरून गुणवंत ही पदवी त्यांना बहाल केली आणि खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात। 1962 भारत चीन युद्धादरम्यान पंतप्रधान नेहरू यांनी त्यांची संरक्षण मंत्री या पदावर नेमणूक केली। केंद्रीय राजकारणात उपपंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि गृहमंत्री ही पदे सांभाळणारी एकमेव मराठी माणूस म्हणून त्यांची ओळख आहे। 1965 भारत पाक युद्धाच्या काळी यशवंतराव चव्हाण हे देशाचे संरक्षण मंत्री होते। पुढे उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद येथून पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांचे पार्थिव आणण्याचे काम त्यांनी केले व त्यांच्या या कार्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना होती व काँग्रेसमधील एका मोठ्या गटाची अशी इच्छा होती की त्यांनी आता संसदेत पक्षाचे नेतृत्व करावे। त्यामुळे एक मराठी माणूस भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकला नाही ही सल कायम आपल्या मनात राहील। आजही सत्तापिपासू लोक राजकारणाची हवा जशी बदलतात तसा पक्षांतर करतात। त्यांनी यशवंतराव चव्हाणांकडून प्रेरणा घ्यावी व जनतेसाठी मनामध्ये कोणतीही अडी न धरता काम करावे। 20% राजकारण आणि 80% समाजकारण हे इक्वेशन आपण जे म्हणतो ते इक्वेशन यशवंतराव चव्हाण अक्षरशः आयुष्यभर जगले। पुढे 1977 मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी काँग्रेस पक्षाकडून संसदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून हे पद सांभाळले व 1980 काँग्रेसच्या विजयामध्ये व पुन्हा इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता। यशवंतराव चव्हाणांना राजकारण, समाजकारणासोबतच शेती व शेतकरी हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता आणि साहित्यावरही त्यांची आवड होती। त्यांनी ऋणानुबंध, सह्याद्रीचे वारी, कृष्णकाठ ही पुस्तके लिहिली। सामान्यातील असामान्य अष्टपैलू व्यक्तिमत्व 25 नोव्हेंबर 1984 रोजी काळाच्या पडद्याआड गेले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल जाणून घ्यायची इच्छा असेल तर सबस्क्राईब करा।